लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राघव आणि राणी एकमेकांशी गप्पा मारत असतात. राघव तिला म्हणत असतो की आता तुझ्या स्टुडिओचं काम लवकरच सुरू होईल, पण त्याआधी तू थोडा आराम कर, खूप धावपळ करू नको. आणि त्यावर राणी हो म्हणते. तर राघव तेथून जाण्यासाठी निघतो, मात्र राणी पुन्हा तिच्या पायामध्ये कळ आल्याचं नाटक करते आणि राघवला थांबवते. राघव तिला आधार देत म्हणतो की राणी, मी तुला किती वेळा सांगितले की आधी स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, पूर्णपणे बरी हो आणि मग धावपळ कर. त्यावर राणी म्हणते, पण राघव आपण आपल्या स्टुडिओसाठीच एवढी धावपळ करतो आहे ना. त्यावर राघव म्हणतो, हो, पण आधी तू तुझ्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यायला हवी की नाही. आणि मग त्यावेळी राणी मुद्दाम तोल गेल्याचं नाटक करते, त्यामुळे राघव तिला सावरतो आणि मग तो राणीला उचलतो आणि अलगदपणे बेडवर नेऊन ठेवतो. राणी तर खूपच खुश असते आणि ती एकटक राघवकडेच बघत असते. आणि मग राघव तिच्या पायाला ऑइंटमेंट लावतो, तर राणी प्रेमानेच त्याच्याकडे बघत राहते. आणि मग ती अचानक राघवचा हात हातात घेत म्हणते की, राघव, मी तुझे आभार कसे मानू, मला ना खरंच कळत नाही किती करतोस तू माझ्यासाठी. तर राघवही म्हणत असतो की, मी एक मित्र म्हणून कायम तुझ्या पाठीशी असंच उभा राहणार आहे. त्यामुळे राणी खुश होत मनाशी म्हणते की, त्या सिंधूपेक्षा जास्त सुंदर मी आहे आणि घरातल्यांनासुद्धा तिच्यापेक्षा जास्त मीच आवडते. त्यामुळे मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुझ्या डोळ्यावरची त्या सिंधूची पट्टी उतरेल आणि तू पुन्हा माझ्याकडे येशील. तर दुसरीकडे रिषभ त्याच्या रूममध्ये बसून काम करत असतो, तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते. ती रिषभला म्हणते की, तू खूप बिझी आहेस का, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तर रिषभ रूढपणेच म्हणतो, ठीक आहे, बोल वहिनी, ऐकतोय मी. आणि त्यामुळे सिंधू म्हणते की, रिषभ, तू आत्ता नवीन काम सुरू केलं आहे त्यामुळे तुझ्यावर खूप लोड असेल हे मी समजू शकते, पण मला सांग, आपण कोणासाठी काम करतो, कोणासाठी पैसे कमावतो, आपल्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी ना. आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की, हो वहिनी, मी माझ्या कुटुंबासाठीच हे सगळं करतो, पण कसं आहे ना, माझ्या कुटुंबाला कधीच माझा अभिमान वाटत नाही किंवा कौतुकही वाटत नाही. आणि त्यावेळी सिंधू त्याला समजावते की, रिषभ, असं नाही आहे, आम्हा सगळ्यांनाच तुझं खूप कौतुक वाटतं आणि अभिमानसुद्धा, आणि आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तू शकुंतला ताईंसोबतही काम करतोयस ना. आणि मग ती रिषभला समजावते की, रिषभ, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे आणि मी कायमच तुला समजून घेईन, कायमच तुझ्यासोबत असेल, तू काळजी करू नको. आणि त्यामुळे रिषभ तिच्या जवळ जातो, त्याला त्याची चूक लक्षात येते. तो सिंधूची माफी मागत म्हणतो की, वहिनी, मला माफ कर, मी सकाळी तुझ्याशी एवढ्या रूढपणे बोलायला नको होतं. तर सिंधू म्हणते, काही हरकत नाही, मी समजू शकते की तुझ्यावर खूप स्ट्रेस असेल, मात्र मी कायम तुझ्यासोबत आहे एवढं लक्षात ठेव. आणि त्यावर रिषभ हो म्हणतो. आणि मग त्यानंतर तो सिंधूला सांगतो की, वहिनी, बघ, मी काही न्यू डिझाईन्ससुद्धा क्रिएट केल्यात. आणि मग तो त्याच्या डिझाईन्स सिंधूला दाखवतो, त्या सिंधूला खूपच आवडतात. आणि मग ती तिच्या परीने त्यामध्ये थोडेफार काही बदलसुद्धा सुचवते, जे रिषभला सुद्धा पटतात. ते दोघेजण बोलत असतानाच रेशमा त्या ठिकाणी येते आणि ती रागातच सिंधूकडे बघू लागते. त्यानंतर मग सिंधू तेथून निघून जाते. तर रेशमा लगेच रिषभला विचारते की, ती इथे कशासाठी आली होती आणि तू तिला तुझ्या डिझाईन्स का दाखवत होता. त्यावेळी रिषभ म्हणतो की, ती सहज इथे माझ्याशी बोलायला आली होती आणि ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मात्र रेशमा म्हणते की, रिषभ, उगाच काहीतरी बोलू नको आणि तू तुझ्या डिझाईन्स तिला पुन्हा दाखवू नको, कारण आता परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे. मात्र त्यावर रिषभ काहीच बोलत नाही. दुसरीकडे राजश्री तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते आणि लाईट्स चालू असल्यामुळे रत्नाकरला झोप येत नसते. आणि मग तो मुद्दाम लाईट बंद करतो, त्यामुळे राजश्रीला आश्चर्य वाटते. ती म्हणते की, हे काय करताय तुम्ही, मी अभ्यास करते ना, माझी उद्या परीक्षा आहे. तर रत्नाकर म्हणतो की, माझीसुद्धा उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि लाईट चालू असल्यामुळे मला झोप येत नाही आहे, त्यामुळे आता तूसुद्धा झोप. मात्र राजश्री म्हणत असते की, माझी उद्या परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे. तर रत्नाकर म्हणतो की, किती स्वार्थी झाली आहेस ग तू, तुला तुझ्यापुढे दुसरं कोणीही दिसत नाही का, गप झोप आता. आणि तो झोपीही जातो. तर राजश्रीला आठवत असतं की, त्या मॅडमने तिला सांगितलेलं असतं की, जर या परीक्षेमध्ये तुम्ही नापास झालात ना, तर तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल. त्यामुळे ती काळजीत पडते.
दुसरीकडे राघव आणि सिंधू रात्री आईस्क्रीम खात बसलेले असतात. सिंधू म्हणत असते की राघव मला माहिती आहे बाहेर खूप ऊन आहे, मात्र मग म्हणून काय आपण एवढी आईस्क्रीम खायची का? तर राघव हसतच म्हणतो पण मी एकटा कुठे आईस्क्रीम खातो आहे, तू सुद्धा खाती आहेस ना? त्यावर सिंधू म्हणते हो, पण तुम्हाला आईस्क्रीम खायची आहे ना म्हणून तुम्ही इतरांना उगाच आईस्क्रीम खायला लावताय. आणि ते ऐकून राघव हसू लागतो. तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते. हे दोघेजण तिला विचारतात की काय झालं आहे. त्यावर राजश्री त्यांना परीक्षेबद्दल सांगते. तर राघव तिला विचारतो आता मध्येच कोणती परीक्षा आहे. तर राजश्री म्हणते मलाही माहीत नाही, मॅडमने सांगितलं आहे की सरप्राईज टेस्ट आहे. त्यावर सिंधू म्हणते हो पण मग तुम्ही बाहेर का आलात, तुम्ही रूममध्ये अभ्यास करायचा ना. त्यावर राजश्री म्हणते की मी रूममध्येच अभ्यास करत होते, मात्र लाईट सुरू असल्याने यांना झोप येत नव्हते आणि म्हणून मी बाहेर आले. तर सिंधू विचारते की बाबा तुम्हाला काही बोलले तर नाहीत ना? आणि त्यावर राजश्री खोटंच सांगते की नाही, ते काही बोलले नाही, पण मलाच वाईट वाटलं म्हणून मी बाहेर आले. आणि मग त्यानंतर राघव तिला म्हणतो की जर आई तुला अभ्यास करताना काही कळत नसेल तर आम्हाला नक्की विचार. आणि त्यावेळी राजश्री म्हणते की खरं तर माझा गोंधळ उडाला आहे, इतक्या वर्षांनंतर मी पुन्हा अभ्यास सुरू करते आहे ना, त्यामुळे मला काही गोष्टी कळत नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात ते इंग्रजीमधले शब्द तर खूप अवघड आहेत, म्हणजे त्यांचं स्पेलिंग वेगळं आणि उच्चार वेगळं. आणि मग ती असे काही शब्द त्या दोघांना सांगते. तर ते दोघेजण हे सगळं कसं लक्षात ठेवायचं, कसा अभ्यास करायचा हे राजश्रीला सांगतात. आणि त्यामुळे राजश्रीचा अभ्यासही छान होतो. सिंधू म्हणत असते की आई असा हसत खेळत अभ्यास केला ना की सगळं काही लक्षात राहतं. आणि त्यावर राजश्रीसुद्धा हो म्हणते. ती उद्याच्या परीक्षेसाठी खूपच उत्सुक असते. तर दुसरीकडे राणी एक साडी अंगावर घेऊन स्वतःला आरशात बघत बसलेली असते. आणि मग ती एका स्वप्नातच हरवून जाते. तिला असं वाटतं की जणू राघवच तिच्यासाठी ती साडी घेऊन आला आहे. आणि त्यामुळे राणी खूप खुश झाली आहे. ती राघवचे आभार मानते. तर राघव तिला म्हणतो की ही साडी तुझ्यावर खरंच खूप छान दिसेल, तू तुझ्या स्टुडिओच्या ओपनिंगसाठी हीच साडी नेस. आणि त्यामुळे राणी तर खुशच होते. आणि मग राघव तिच्यासोबत डान्सही करतो. मात्र तितक्यात फोन वाजल्यामुळे राणी या स्वप्नातून जागी होते. आणि ती मनाशी म्हणते की माझं हे स्वप्नसुद्धा लवकरच सत्यात उतरेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री कॉलेजला जाण्याच्या आधी रुक्मिणीचा आशीर्वाद घेते. रुक्मिणी तिला विचारते की काय झालं, आज अचानक आशीर्वाद का? त्यावेळी राजश्री तिला तिच्या टेस्टबद्दल सांगते. तर रुक्मिणी म्हणते की आत्ता तर तुझं कॉलेज सुरू झालं, मग अचानक ही कोणती परीक्षा आहे? त्यावेळी राजश्री म्हणते की ही एक सरप्राईज टेस्ट आहे. आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की खरंच तुला हे सगळं जमेल ना गं? त्यावेळी राजश्री म्हणते हो वहिनी, मी रात्रभर अभ्यास केला आहे. मात्र रुक्मिणी हसतच म्हणते की जर तू या परीक्षेत नापास झाली ना तर तुला कॉलेज सोडावं लागेल, एवढं लक्षात ठेव. तर रत्नाकरही म्हणतो की अगदी खरं आहे वहिनी. आणि तो राजश्रीला सांगतो की काल 4 लोकांमध्ये आमचं नाक कापलं, आता 400 लोकांमध्ये कापू नको म्हणजे मिळवलं. आणि त्या दोघांच्या अशा बोलण्यामुळे राजश्रीला वाईट वाटतं. पण त्यावेळी सिंधूमध्ये पडते. आणि ती रुक्मिणी रत्नाकरला सांगते की तुम्ही काळजी करू नका, आई ही परीक्षा नक्की पास होणार, कारण त्यांनी रात्रभर अभ्यास केला आहे. राघवसुद्धा त्या ठिकाणी येत राजश्रीची बाजू घेतो. आणि त्यावेळी रुक्मिणी हसतच त्यांना संत नामदेव महाराजांचं एक रूपक ऐकवते की मुंगी व्याली शिंगी झाली दूध तिचे किती, 17 रांजनं भरून गेले प्याले 12 हत्ती. आणि ते ऐकून राजश्रीला खूप वाईट वाटतं. तर सिंधू आणि राघवही एकमेकांकडे बघत असतात. तर रत्नाकर हसतच म्हणतो की अगदी बरोबर बोललीस वहिनी, माझ्याही मनात हेच आलं होतं. आणि मग ते दोघेही राजश्रीवर हसतात. तर सिंधू म्हणते की आई कधीही परीक्षेत नापास होणार नाहीत, त्यांनी अभ्यास केला आहे म्हटल्यावर त्या पासच होणार. मात्र त्यावेळी रुक्मिणी सिंधूला चॅलेंज करत म्हणते की जर राजश्री या परीक्षेत पास झाली तर मी सगळीकडे पेढे वाटेल, मात्र जर ती नापास झाली तर मग तू काय करशील? त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही जे सांगाल ना ते मी करेल. तर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, मग तुला सगळ्यांसमोर आमची माफी मागावी लागेल. तर राघव विचारतो पण सिंधू माफी का मागेल? आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते कारण आम्ही विरोध करत असूनही इने जबरदस्तीने राजश्रीचं कॉलेजमध्ये ॲडमिशन
केलं म्हणून. आणि त्यावर सिंधू म्हणते, ठीक आहे, कारण मला खात्री आहे आई परीक्षेत पासच होणार. आणि ती राजश्रीला सुद्धा बेस्ट ऑफ लक विश करते आणि धीर देते. त्यानंतर राजश्री कॉलेजमध्ये जाते, परीक्षेला सुरुवात होते. तर दुसरीकडे रत्नाकर म्हणत असतो की वहिनी, तू सिंधूचा कॉन्फिडन्स बघितला ना, आणि काल राजश्रीसुद्धा खरंच खूप अभ्यास करत होती. रूममधले लाईट्स ऑफ केले तर ती पुस्तक घेऊन बाहेर गेली. मला तर असं वाटते ती नक्कीच ही परीक्षा पास होईल. पण रुक्मिणी म्हणत असते की रत्नाकर, सरप्राईज टेस्ट काय एवढी सोपी नसते, आणि राजश्रीला घरातलं काम जमतं म्हणून तिला परीक्षासुद्धा देता येईल असं नाही. आपण उगाच काळजी करायला नको. आणि त्यावर रत्नाकर हो म्हणतो. दुसरीकडे राजश्री परीक्षा देत असते, शांतपणे ती एक एक प्रश्न सोडवत असते. तर दुसरीकडे शकुंतला त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला सांगते की ही आहे प्रश्नपत्रिका, ही तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. त्यावर ते प्रिन्सिपल सर म्हणतात, पण मॅडम हे चुकीचं आहे ना. तर शकुंतला म्हणते की चुकीचं आहे माहिती आहे मला, पण मला त्या डॉक्टरीनबाईला आणि त्या राजश्रीला धडा शिकवायचा आहे, आणि त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे की तुमच्या मनात त्या डॉक्टरीनबाईविषयी आणि त्या पोलीस रत्नपारखीविषयी खूप आदर आहे, मात्र जर तुमच्या या भावना माझ्या कामाच्या मध्ये आल्या ना, तर मग बघा. आणि मग ती प्रिन्सिपल सरांना वेळही देते या कामासाठी, त्यामुळे नाईलाजाने ते काम करायला तयार होतात. त्यानंतर राणी शकुंतला देवींना कॉल करत सांगते की मी राघवच्या आणि माझ्या या डेटसाठी खूप उत्सुक आहे. तर शकुंतला देवी तिला म्हणतात की ते सगळं ठीक आहे, पण या सगळ्याच्या नादात आपलं काम विसरू नका म्हणजे झालं. आणि त्यावर राणी हो म्हणत फोन ठेवून देते. त्यानंतर राघव सिंधू तिच्याकडे येतात. तर राणी राघवला म्हणत असते की मी या डेटसाठी खूप उत्सुक आहे, मला खूप आनंद झाला आहे. तर राघव तिला म्हणतो की राणी, आपण डेटवर जात नाही आहे, तर आपण स्टुडिओच्या कामासाठी जातो आहे. त्यावर राणी म्हणते, अरे हो राघव, डेट म्हणजे दिवसासाठी असं म्हणायचं होतं. तर सिंधू म्हणते की मीसुद्धा या डेटसाठी खूप उत्सुक आहे म्हणजे दिवसासाठी. आणि त्यावेळी राणी तिला विचारते की तूसुद्धा आमच्यासोबत येतेस का. त्यावर सिंधू सांगते हो. तर राणी मनाशी म्हणते, काही हरकत नाही, तू जरी सोबत आली तरी काही फरक पडणार नाही, कारण मी जे ठरवलं आहे तसंच घडणार. आणि मग ते बाहेर पडणार. इतक्यात ऋषभ त्यांना थांबवत म्हणतो की दादा वहिनी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पण तो काही बोलणार. इतक्यात सिंधूला कॉलेजमधून कॉल येतो, आणि त्या कॉलवर तिने जे काही ऐकलेलं असतं त्यामुळे ती घाबरते आणि लगेच घरातून बाहेर पडते. तर राणी हसतच तिच्याकडे बघत असते आणि म्हणत असते की आता बघ सिंधू, तुझ्यासोबत काय काय घडतं आहे ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. कॉलेजमधून सिंधूला समजतं की राजश्रीला कॉपी केसमध्ये अडकवण्याची आयडिया राणीचीच होती. आणि मग ती तिला बरोबर या सगळ्या गोष्टींचा जाबही विचारते, कारण तिचं कानातलं त्या मॅडमच्या घरीच पडलेलं असतं आणि तेच सिंधूने परत आणलेलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.